कपड़े खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल। मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुवर्णा वाजे मंगळवारी दुपारनंतर रुग्णालयात त्यांच्या गाडीने गेल्या, मात्र त्यानंतर त्या घरी परतल्याच नाही। शिजवलेल्या कटाप्रमाणे संशयित संदीप वाजे याने त्यांचा काटा काढल्याचं आता स्पष्ट झाले। निर्जनस्थळी त्यांना मोटारीतून घेऊन जात साथीदारांसोबत संगनमताने ठार मारून मोटारीसह पेट्रोल सदृश ज्वलनशील द्रव्य ओतून पेटून दिल्याचा धक्कादायक प्रकारावर अखेर शिक्कामोर्तब झालाय। विल्लोळी जवळच्या मुंबई आगरा रोड वरील रायगड नगर जवळ जळालेल्या अवस्थेत आढळून आलेला सांगाडा बेपत्ता डॉक्टर सुवर्णा वाजे यांचाच असल्याने फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या डीएनए अहवालावरून आता स्पष्ट झाले। या अहवालामुळे डॉक्टर वाजे यांचा अपघात झाल्याचा संशय बळावला असून वाडीवारे पोलिसांनी डॉक्टर सुवर्णा यांचे पती संदीप वाजे यांच्या भोवती तपास केंद्रित केलाय। संदीप वाजे यांची बराच वेळ चौकशी देखील करण्यात आली। जळालेल्या अवस्थेत सापडलेला सांगाडा बेपत्ता डॉक्टर सुवर्णा वाजे यांचा की अन्य दुसऱ्या महिलेचा याबाबत गूढ वाढलंय। दरम्यान हे पडताळण्यासाठी डीएनए अहवाल लवकरात लवकर ग्रामीण पोलिसांना द्यावा असे पत्र पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी गेल्या 2 दिवसांपूर्वी दिंडोरी रोडवरील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेला पाठवलंय। याबाबत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे। जो आरोपी आहे तिचा नवरा, त्याचं नाव आहे संदीप वाजे। याच्यामध्ये हा जो एडीआर आपण दाखल केला होता त्याच्यानंतर पोलिसांनी सदर वाहन जे आहे त्याच्यात जे कार्बन मटेरियल होतं त्याचं आपण फॉरेन्सिक ॲनालिसिस केलं होतं। टेक्निकल ॲनालिसिस आणि ह्युमन इंटेलिजन्स जे आहे त्या आधारावर पोलीस त्याचबरोबर जे डीएनए ॲनालिसिसचं आपल्याला रिपोर्ट आला हे सर्व एक या सर्वांच्या आधारावर पोलिसांनी तपास करून या गुन्ह्यामधलं जे आरोपी आहे मुख्य आरोपी त्याला ताब्यात घेतलेलं आहे। या प्रकरणी डीएनए रिपोर्ट प्राप्त झाला असून गाडीतील सांगाडा डॉक्टर सुवर्णा वाजे यांचाच आहे असे डीएनए अहवालातून कळवण्यात आले। या घटनेला 10 दिवस पूर्ण झाले असून पोलीस 2-3 दिवसात अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचतील। प्रकाश धुर्वे, जागर जनस्थान न्यूज, नाशिक।